नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की डेटा एंट्री फॉर्म एक्सेलमध्ये कसा क्रिएट करायचा आणि त्याचा वापर करून आपला डेटा एंट्रीचा स्पीड कसा वाढवायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. व्हिडिओ अतिशय इन्फॉर्मेटिव्ह आहे, नॉलेजेबल आहे आणि याचा वापर करून आपल्याला कमी वेळेमध्ये जास्त डेटा आपल्याला टाईप करता येईल आणि त्याचा वापर करून आपला वेळ आपल्याला वाचवता येईल. तर नेमकं ते कसं करायचं तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला हे सगळं कळणार आहे. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणास एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर व्हिडिओला सुरू करण्यासाठी जाऊया आपल्या लॅपटॉप स्क्रीनवर. मित्रांनो, आता यामध्ये आपण डेटा एंट्री फॉर्म एक्सेलमध्ये क्रिएट करताना सेटिंग कसं करायचं ते बघूया आपण. कसा क्रिएट करायचा तो डेटा एंट्री फॉर्म एक्सेलमध्ये. आता आपण एक्सेल शीट ओपन करूया. बघा, या ठिकाणी एक्सेल शीट ओपन झालेली आहे. आता तो फॉर्म जनरेट करत असताना आपल्याला अगोदर हेडिंग देणं गरजेचे आहे. जसं या ठिकाणी हेडिंग देऊया आपण, काही टाईप करूया आपण, स्टुडंट्स नेम. त्यानंतर हे जे बटन आहे आपल्या कॉलमच्या सुरुवातीला या ठिकाणी ॲडजस्ट करण्याचं, त्याला डबल क्लिक केल्यानंतर ते जे टाईप केलेले जे वर्ड्स आहेत ते ॲडजस्ट होऊन जातील त्यामध्ये. बघा, ठीक आहे, स्टुडंट्स नेम. त्यानंतर या ठिकाणी त्याचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर. त्यानंतर स्टुडंट्स मेडियम. त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी. त्यानंतर या ठिकाणी मेथड वन आणि मेथड टू. अशा प्रकारचे हेडिंग्स आपण या ठिकाणी टाईप करून घेतले. याला आपण बॉर्डर देऊया. या ठिकाणी बॉर्डरमध्ये जायचे आणि ऑल बॉर्डर म्हणायचे. या ठिकाणी बॉर्डर आलेला असेल, याला आपण बोल्ड करून घेऊया. ठीक आहे, त्यानंतर आता आपल्याला डेटा एंट्री फॉर्म क्रिएट करायचा आहे या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी आता हे जे फाईल ऑप्शन आहे याला क्लिक करूया. मित्रांनो, अतिशय सोपं आहे, फक्त या गोष्टी आपल्याला माहीत नसल्यामुळे प्रॉब्लेम येतो. त्यानंतर या ठिकाणी ऑप्शन आहे, ऑप्शनवर जायचं आहे. ऑप्शनवर गेल्यानंतर या ठिकाणी हे बघा, या ठिकाणी कस्टमाइज रिबन आहे, त्याला क्लिक करूया आपण. कस्टमाइज रिबनमध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे दोन रो दिसत आहे, त्याच्यापैकी हा राईट साईडचा जो कॉलम आहे हा कॉलम, यामध्ये डेटा, ठीक आहे, या डेटाला क्लिक करूया आपण. डेटाला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक ग्रुप क्रिएट करावा लागेल आपल्याला. या ठिकाणी ऑलरेडी आहे, पण नसेल तर आपण न्यू ग्रुप म्हणा. ठीक आहे, न्यू ग्रुपला क्लिक करूया आपण. या ठिकाणी न्यू ग्रुप क्रिएट झालेला आहे, न्यू ग्रुप क्रिएट झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला लेफ्ट साईडचा जो कॉलम आहे हा बॉक्स, यामध्ये वरच्या साईडला चूज कमांड फॉर्म आहे, तर याला आपण क्लिक करूया. आणि या ठिकाणी सेकंडचं ऑप्शन आहे, कमांड्स नॉट इन द रिबन. जी कमांड्स रिबनवर नाही किंवा जी हिडन आहे ती या ठिकाणी
शो होऊन जाईल. याला क्लिक केल्यानंतर कमांड नॉट इन द रिबन, याला क्लिक करूया आपण. याला क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आता आपल्याला फॉर्म दिसून येईल. बघा या ठिकाणी हा फॉर्म आहे, FORM फॉर्म, याला क्लिक करूया आपण. आणि हे जे ऑप्शन आहे ऍड, याला क्लिक करूया. म्हणजे आता या न्यू ग्रुप मध्ये हा फॉर्म ऍड झालेला आहे. आणि खाली आता याला ओके करूया. बस यानंतर आता तो फॉर्म या ठिकाणी आपण डेटामध्ये न्यू ग्रुप बनवलेला होता म्हणून डेटाला क्लिक करूया या ऑप्शनला. बघा या ठिकाणी हा फॉर्म जनरेट झालेला आहे. ठीक आहे, हा जो फॉर्म आहे जनरेट झालेला आहे. परंतु याला जर आपण क्लिक केलं डायरेक्ट तर ते सांगेल की बघा क्लिक करूया आपण. तर या ठिकाणी सांगत आहे वी कुडंट डू दिस फॉर द सिलेक्टेड रेंज ऑफ सेल, सिलेक्ट रेंज सिलेक्टेड सिंगल सेल विथ इन अ रेंज ऑफ डेटा अँड देन ट्राय अगेन. या ठिकाणी किंवा जे हेडिंग्स तुम्हाला पाहिजे ते अगोदर सिलेक्ट करा, तरच तो फॉर्म ऍक्टिव्ह होईल. तर ओके करूया आपण. आणि या ठिकाणी हे जे आपण टाईप केलेले हेड्स आहे तर याला आपण सिलेक्ट करूया. ठीक आहे, सिलेक्ट करायचे, सिलेक्ट करून आपण आता हा फॉर्म ओपन करूया. तर जे सिलेक्ट केलेलं मॅटर आहे त्याच्यासाठी हा फॉर्म ॲक्टिवेट करायचा आहे काय, ओके करा या ठिकाणी. बघा त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हेड्स आलेले आहे. जसं या ठिकाणी बघा स्टुडंट नेम आहे, तर स्टुडंट नेम, त्यानंतर मोबाईल नंबर, मीडियम कॅटेगरी, हे सगळे आलेले आहे. आता पटापट या ठिकाणी आपण या फॉर्ममध्ये टाईप केल्यानंतर या ठिकाणी डेटा आपल्याला ॲटोमॅटिक तो एंट्री झालेला दिसून येईल. बघूया आपण. मोबाईल नंबर टाकूया. त्यानंतर या ठिकाणी मीडियम टाकूया. त्यानंतर कॅटेगरी टाकूया. त्यानंतर मेथड टाकूया. ठीक आहे. आणि आता या ठिकाणी न्यू करा. न्यू केला म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी बघा एंट्री झालेली आहे. आता दुसऱ्या स्टुडंटची आपण एंट्री या ठिकाणी करणार आहोत. जसं बघा मित्रांनो, आपल्याला एंट्री करणे हा आपण डेटा एंट्री फॉर्म जनरेट केल्यानंतर आपल्याला एक्सेलपेक्षा या ठिकाणी एंट्री करणे सोपं जाते. त्यामुळे आपलं जे काम आहे ते फास्टपणे या फॉर्मद्वारे होऊ शकते. याला क्लोज करूया आपण. आणि हा डेटा आपल्याला मिळालेला आहे. याला सिलेक्ट करून या ठिकाणी आपल्याला बॉर्डर देता येईल. बघा या ठिकाणी अशा प्रकारे हा डेटा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आता या ठिकाणी हे थोडं वाढवावं लागेल आपल्याला, तरच तो डेटा पूर्ण दिसेल. अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करा, जे मॅटर आहे त्याला सिलेक्ट करून ॲडजस्ट करा, तरच ते मॅटर व्यवस्थित रोमध्ये किंवा सेलमध्ये ॲडजस्ट होईल. आणि अशा प्रकारे आपल्याला सहजपणे आपल्याला डेटा एंट्री फॉर्मच्या माध्यमातून लवकरात लवकर आपलं जे काम आहे कोणत्या एंट्रीचं ते आपल्याला करता येईल. फक्त आपल्याला हेडची गरज आहे. आणि हेड जर असेल तर आपला एंट्री फॉर्म क्रिएट करता येईल. आणि एंट्री फॉर्ममध्ये एकदा पटापट टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिक एक्सेल शीटमध्ये ते येऊन जाईल. अशा प्रकारे आपल्याला सहजपणे आपला डेटा एंट्री फॉर्म
तयार करता येईल आणि त्याचा वापर करून आपल्याला पाहिजे ती माहिती एक्सेल मध्ये सहजपणे एंट्री करता येईल। तर मित्रांनो, जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आपल्या सबस्क्रिप्शनची या चॅनलला गरज आहे आणि त्याद्वारे ते ग्रो होणार आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। थांबूया, धन्यवाद।